सीएम मुंडे के पर्ली में हुए स्वागत की चर्चा पूरे राज्य में थी। अब इसके बाद बीजेपी नेता पंकज मुंडे का उनके कार्यकर्ताओं ने पर्ली और अंबाजोगाई में जोरदार स्वागत किया। इस मौके पर देखा जा रहा है कि मुंडे बहन भाई के कार्यकर्ताओं में अपने प्रिय नेता के स्वागत को लेकर मारामारी मची हुई। पंकजा मुंडे का स्वागत क्रेन से 50 फीट की माला जेसीबी से पुष्प व्यवस्था कर किया गया। पंकजा मुंडे ने इस स्वागत की सराहना की, लेकिन पंकजा मुंडे ने कार्यकर्ताओं से फूल फेंकने की बजाय पांचों बेटियों की पूजा करने की अपील की है। उन्होंने मध्य प्रदेश में लाडली लक्ष्मी योजना का जिक्र करते हुए कहा कि यह योजना उन्होंने मध्य प्रदेश में सीखी है। पंकजा मुंडे ने कहा कि यह वो अपने राज्य में भी इसी योजना को शुरू करने के लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से जरूर मिलेगी। चांगला माणूस हा राजकारणात आला पाहिजे हे मुंडे साहेबांचं स्वप्न होतं, आणि तेच स्वप्न चांगले माणसं आहेत, हे माझे सोन्यासारखे माणसं आहेत। सांगा बरं, एखादा माणूस आहे ज्याच्यावर काही डाग आहे, ज्याच्यावर काही गुन्हा आहे, ज्याने काही व्यभिचारी व्यभिंच वागलं आहे, असा एक तरी माणूस आहे का माझ्या या मंचावर? लोक राजकारणामध्ये घरामध्ये आपण तांदूळ निवडतो, खडे बाजूला काढतो ना तांदळातून, राजकारणामध्ये खड्यातून तांदूळ बाजूला काढायची भूमिका मला घ्यावी लागली आहे। हे माझे खड्यातून तांदूळ केलेले हे सगळे माणसं आहेत। माझा माणूस कमी काम केला पण तो चुकीचं काम करणार नाही, असा माणूस माझ्याजवळ असला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे। आपल्या सर्वांना मी आवाहन करते की असाच आशीर्वाद ठेवा। ह्या विजयाचं जे आता कौतुक तुम्ही चालले, जेसीबीनी फुलं वगैरे वाहनं चाललंय, बस झालं आता खळालं सिद्ध झालं, तुमचं कौतुक झालं, ताईंचं आम्ही स्वागत। ब्युरो रिपोर्ट, अक्षा अन्सारी।